नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. घेऊन धोका लावून छडा दुष्ट जन्ना देशासन इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर. सदरक्षणाय खल निग्रहणाय संरक्षिण्या सर्वसंप्रदाय सदरक्षणाय खल निग्रहणाय संरक्षिण्या सर्वसंप्रदाय रात्रंदिन विसरून निभान दक्ष असे हा निरंतर इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर. इथे तिथे जिथे जिथे घडे गुन्हागारी हा अन्वेषण हा इन्स्पेक्टर. इथे तिथे जिथे जिथे घडे गुन्हागारी हा अन्वेषण हा इन्स्पेक्टर. घेऊन धोका लावून छडा दुष्ट जन्ना देशासन इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर. रोज असं नटून थटून जायला तुला काय झालेलं असत म्हणजे काय म्हणायचं का तुला? हे बघ, तू जिथे काम करतेस ना तिथे इतरही बऱ्याच मुली काम करतात. तुझं काहीतरी वेगळंच असत आणि काम तर अशा ठिकाणी करतेस की सांगायची सुद्धा लाज वाटते. मला लाज वाटते? दादा तुला लाज वाटते? हा बहिणीच्या जीवावर बसून जेवायला लाज वाटत नाही तुला? हा तू असं कमवत असत तर मला असं बिअर बार मध्ये नाचावंच लागलं नसतं. तुला काय आणि एक करू मात्र दारू पिऊन मला टोमणे मारू नको. समजला ना? अगं मी तरी काय करू अरुणा? अगं नाईलाज आहे माझा. हे सगळं कळत नाही मला असं वाटतंय का तुला? डिग्री आहे पण नोकरी नाही. याच्यापेक्षा शिकलोच नसतो ना तर बरं झालं असतं. निदान मोलमजुरी करून पोट तरी भरता आलं असतं मला. माझ्या नशिबात काय लिहिलंय मला ठाऊक. पण एक सांगतो अरुणा, तू त्या बार मध्ये नाचतेस ना ते बघवत नाही मला. अगं कसली कसली माणसं येऊन तुझ्याशी लगड करतात. संताप होतो माझा. असं वाटतं त्या सगळ्यांना एकाच झटक्यात संपवून टाकावं. बघवत नाही, सहन होत नाही आणि दारू जवळ करतो. जाऊ दिले दादा, नोकरी म्हटली की या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात आणि त्यातून मी बार पाला म्हणजे तर ह्या गोष्टी मला सहन केल्याच पाहिजे. इंटरेस्ट नसताना सुद्धा हसावं लागतं. गिरायकाच्या आवडीची कपडे घालावे लागतात आणि मग अशात असं एखादा गिरायक आपलं पकडत एखादा अंगाला हात लावत. नाही आवडत रे दादा, मला सुद्धा नाही आवडत या सगळ्या गोष्टी. नोकरी मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय मी. अगं पण साध्यातली साधी नोकरी म्हटली तरी 25,000 रुपये लागतात. मला कसे करून 25,000 रुपये जमवायला लागतो? अगं विचार करशन डोकं फुटायची पाणी. माझी वेळ भरली.
अरुणा अरुणा हे बघ, तू स्वतःची काळजी घे, जप स्वतःला, आणि हे बघ त्या दिलीप आणि महेश पासून दूर राहा. दादा दिलीप कसा? हे बघ, दिलीप एक श्रीमंताचा पोरगा आहे. अगं तुला माहिती नाही ही मुलं कशी असतात ते. तुझ्यासारख्या मुलींना फशी पाडायचं हेच त्यांचे धंदे. तू प्लीज त्या दोघांपासून सावध राहा. पण तुम्हाला घ्यायला येणारच हे विसरू नकोस. म्हणजे दारूचं नाशक विचारून जाशील तू. तुझा येऊ मी. मला 25,000 रुपये तरी आणायचे. अरुणा, अगं काय समजतेस तू मला? महेश म्हणतात मला महेश. ही नोटाने भरलेली माळ तुझ्या गळ्यात घालीन तेव्हाच शांत बसीन. तुला काय वाटत, जगात दिलीप फक्त एकटाच पैसेवाला आहे? नाही नाही, माझ्याकडे पण खूप पैसे आहे. खूप पैसा आहे माझ्याकडे, खूप पैसा आहे. पैशाने आंघोळ घालीन तुला, आंघोळ घालीन पैशाने. महेश, अरे ये संजय, ये बस, ये कुणाला पैशाने आंघोळ घालत होतास? अरे बस रे, जर क्लास भरत. तुला माहिती मी बिस्किट घेत नाही. प्लीज 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 खा ना. नाही अजून सांगत नाहीस तू आंघोळ कोणाला घालणार आहेस पैशानी. अरुणा रे, अरुणा अरुणा, ती बारवाली काय चीज आहे यार. पण तू का तिच्या नादी लागतोस? अरे नादाला तिने लावलंय मला, पण हात लावायला देत नाही. तू पण वेडाच आहेस. हा नाही, म्हणजे दिलीप सारखा श्रीमंत बापाचा मुलगा तिच्या जवळ असताना ती तुला कशाला हात लावते? अरे तेच तर दाखवायचंय तिला. म्हणजे महेश म्हणतात मला महेश. अरे तिच्यासारख्या 56 पोरी फिरवल्यात मी. तिच्या सारख्या फिरवल्या असतील, तिला नाही फिरवू शकत. तिच्यात काय एवढं? दिलीप. जोपर्यंत तिच्या बरोबर दिलीप आहे तोपर्यंत ती तुला घास सुद्धा घालणार नाही. हा पण जर का दिलीप हटला तर कदाचित ती तुझ्या जवळ येऊ शकते. असं म्हणतोस? मग होऊनच जाऊ. अरे दिलीपलाच बोलवतो ना इकडे फोन करून. कशाला? अरे बघ तू काय गंमत होते ते. हॅलो काका, मी महेश बोलतोय. हा बोल. महेश सोनावणे. दिलीप आहे का? हा येतो. दिलीप, महेशचा फोन आहे. कशाला त्याला फोन करतोयस तू आता? त्यालाच बोलवून घेतो ना. आज काय ते होऊनच जाऊ दे. हे बघ, या पुढे अरुणा बरोबर एकतर मी राहीन किंवा दिलीप. रात्रीचा प्रोग्राम काय आहे तुझा? नाही तसं काही खास नाही, तू बोल. निशा बारला येतोस का? संजय पण आहे बरोबर. का रे, काय विशेष? अरे विशेष काय नाही, तू ये ना, तुला कळेलच काय ते. ओके चल. महेश ते जाऊ दे. बरं तू इथे मला कशासाठी बोलवून घेतल्याचं माहितीये तुला? कशासाठी झालं विसरलास? अरे तूच मला बोलवलंस ना. अरे हा 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 हा, तुझ्या बहिणीच्या ऑपरेशन साठी तुला पैशांची गरज आहे. आहे लक्षात आहे. 25,000 रुपये हवेत. अरे त्या आय स्पेशलिस्टला ऍडव्हान्स द्यावा लागतो.
मी कुठे नाही म्हटले. हे बघ, तुला द्यायचे पैसे आहेत ना, ते मी अगदी सेफ ठेवलेले. परत आल्यावर देतो. परत आल्यावर म्हणजे? अरे इथे मी नाला सोपरायला परत येऊ? हो. अरे हो काय? अरे ती तुझी पेईंग गेस्टची रूम आहे ना, ती मस्त आहे, चांगली आणि सोयीस्कर आहे तिकडे. अरे बाबा, ती पेईंग गेस्टची रूम आहे ना, ती फक्त डॅडीना दाखवण्यासाठी आहे. म्हणजे स्टडी रूम. चला बार मध्ये जाऊया. मी काय करू तिकडे येऊन? अरे काय करू नकोस, बरोबर राह म्हणजे झालं. ठीक आहे, तुला कंपनी जायला म्हणून येईन. चला लेट्स गो. लेट्स गो. आय हा महेश इथे वारंवार फोन का करत असतो रे? का म्हणजे? मित्र आहे तो माझा, इज गुड फ्रेंड. मित्र? हा तुझा मित्र कसा आहे सांगायची गरज नाही मला. दिलीप, अरे बाबा आता हा उन्हाळपणा थांबव आणि जरा माणसात ये. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे बघ, मला म्हणायचंय की तू आता आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं. बिझनेसमध्ये? आणि माझ्या शिक्षणाचं काय? झालं तेवढं पुरे झालं. आणि तुमच्या ह्या शिक्षणाचा काही फायदा होईल असं मला तरी वाटत नाही. आणि कॉलेजात जाऊन तुम्ही काय शिक्षण घेता याची पूर्ण कल्पना आहे मला. इट इज इम्पॉसिबल. हो, एक वेळ शिक्षणाचं म्हणाल तर ठीक आहे, पण बिझनेसमध्ये लक्ष घालायचं काय वय नाही. अच्छा, मग मला सांग आता कशात लक्ष घालायचं तुझं वय आहे? कशात म्हणजे? मौज मजा करायचं वय आहे. खायचं प्यायचं, डिस्कोला जायचं. तुम्हाला नंतर समजावेल. हा, लेट होतं, बाय. अरे अरे काय करायचं या पोराचं खरंच काही कळत नाही. कशी मुलगी नाहीये, सॉरी. ठीक आहे ठीक आहे. अरुणा, अरे तुला काय त्रास दिला नाही ना? तुझा काय संबंध? काय संबंध? अरे चरबी चढली का तुला? नाही. मी काय केलं? मी काय केलं महेश? अरे जर असं केलंस ना तर या एरियात दिसणार नाही, समजलास ना? महेश सोड ना, तुझी गुंडगिरी कशा आहे तू दाखवतोय? ते सुद्धा माझे कस्टमर आहेत. अरे हे कसले कस्टमर? हट, मी आहे तुझा कस्टमर. मी बरोबर जागेवर जाऊन बस. मी येते तिकडे लवकर. आता बघ, तुला दाखवतो गंमत. अरे महेश. अरे ये दिलीप, ये. अरे तुझीच वाट बघत होतो. काय संजय, आजकाल आहेस कुठे? दिसत नाहीस. सगळं व्यवस्थित चाललंय? चालू आहे व्यवस्थित. काही छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. व्हेरी गुड. हाय. हाय, कशी आहेस? बघतोयस तू? अरुणा, दिलीपची ऑर्डर घे. सांगायची गरज नाहीये, दिलीपला काय आवडतं ते चांगलं माहितीये मला. अरे वा दिलीप, तुझी गाडी बरीच पुढे गेलेली दिसते. डोंट बी जेलस. जळतोस काय रे माझ्यावर? महेश हात मात सोड माझा. अगं पण महेशने हात का पकडला आहे हे नाही विचारणार? नाही विचारणार. आधी हात सोड माझा. आज हा महेश तुला एक गिफ्ट देणार आहे. काय देणार आहे? हे बघ, माय. पैशांची माय. कितीची आहे? 2000. अरुणा, हे घे, माळ गळ्यात घाल.
महेश मला तुझी माळ नको, तूच घाल तुझ्या गळ्यात ही। अरुणा हल्ली तू खूप जास्तच बोलतेस, मला ना ऐकायची सवय नाहीये, ती माळ गपचूप गळ्यात घाल, नाहीतर 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 काय करणार आहेस रे तू? नाहीतर जबरदस्ती करीन। अरुणा काय चाललंय इथे, ग्रेक देते प्रमाणे तर घे ना। मॅनेजर साहेब बघा ना। अरुणा माळ काढून ठेव, किती चेहरे 2000 ना मॅनेजर? ठीक आहे 4000 रुपये। अच्छा नवीन माळ घेऊन या। अच्छा सर आत्ता बदल। अरुणा ती माळ घेऊन जा। तुला आमच्यामध्ये टांग अडवायचं काही कारण नाही, समजलंस ना? डोळे कोणाला काढून दाखवतोस? हा इथे फोडून काढ नालायक। नालायक बोललास तुम्हाला? हा बोललो। तुम्हाला शिवी दिली? अरे हा दिली। शिवी कोणाला देतो रे तू? अरे तुला देतो। हा काय समजतो का स्वतःला? काय करणार समजतो? काय करणार तुला मी फोडून? तू मला शिवी देतोस? मला शिव्या देतोस तू? हा मला मला शिव्या देतोस? दाखवणार दाखवतो माझ्या आणि अरुणाच्या मध्ये कोण आला ना तर सोडणार नाही। नादी लागायची कशाला भांडण केलं सुगीच त्याच्याशी? तू माझ्याशी भांडत होता ना, मी उत्तर द्यायला समर्थ होते त्याला। तसं पण तो महेश मला अजिबात आवडत नाही। त्याच्याकडे पैसा आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, समजते काय स्वतःला? सोडणार नाहीये। बर सोडणार नाही त्याला, सांभाळू। अरे सोड रे, काय करायचं ठरवलंय? मला आणखीन महेश आता बाज झाली, बाज झाली। हे बघ एका गोष्टीला काहीतरी लिमिट असते। काय लिमिट विमिट काय नाही बा। अरे नाला सुपारायला जायचंय ना, मला पैसे हवेत। पैसे पैसे कशाला हवे? अरे अरे 25,000 रुपये हवेत ना, बहिणीचं ऑपरेशन करायचं यार। तुला पैसे देतो ना मी, मी नाही म्हटलंय, पण मला त्या दिलीपचा हिशोब चुकता करायचा। अरुणा अरुणा बार मध्ये राडा घाला म्हणे? अरे हो, तो महेश दारू पिऊन मला बडबडायला लागला आणि दिलीपला ते सहन झालं नाही, दोघांची भांडण झाली आणि महेशने चाकू काढला। अरे तो समजतो काय स्वतःला? त्याच्यासारख्या 10 जणांना निकाल देऊ शकतो, अजून आहे पैसा वगैरे। हे बघ 25,000 रुपये। अरुणा अरुणा तू असं कर, तू जाऊन ड्रेस चेंज कर। नको, मी घरी जाऊन चेंज करू, तू ह्याला उचलायला मदत कर जरा, मला ह्याला बाहेर पर्यंत जाऊ दे। उठ दिलीप। अरे मला काही झालेलं नाही, काही झालं काही झालं। हे बघ रिक्षात बैस, तुला घरी सोडतो आम्ही। जास्त शहाणपणा नकोय कळलं ना, मला कोणाच्या आधाराची गरज नाहीये, मी जाऊ शकतो। हे बघ दिलीप, तू खूप प्यायलास, तुला खूप चढलेली आहे, तू हलतोस डुलतोस, चल मी तुला घरी सोडून येते। हिची गरज फक्त बार पर्यंत आहे, घरापर्यंत नव्हे। अरे उद्या हिच्या बरोबर मला कोणी पाहिलं तर माझ्या इज्जतीच माहिती जाऊ कळलं? तुझी इज्जत कुठे पाणी भरते ना, चांगलं खाऊ का?
नशेत आहे तो. नशेत आहे ना म्हणून याचं खरं रूप दिसतंय. तरी मी तुला सांगत होतो अशा लोकांपासून सावध राहा म्हणून. हे बघ दिलीप, तुला जर आमच्याकडे यायचं नसेल ना तर नको येस, पण सरळ निघून जा तू घरी. इथे रोडवर तमाशा नको. या भावाला सांगून ठेव शहाणपणा करतोय. बघून ये. आता कळलं ना तुझी किंमत काय त्याच्या लेखीत आहे. मला सांगतोय बहिणीच्या जीवावर जगतो म्हणून हरामखोर साला. जाऊ दे ना दादा, चल तू घरी चल. नाही मला जरा वेळ, तू हो पुढे. तू प्यायला बसू नकोस कुठे. हे बघ मी कुठेही पीत बसत नाहीये. एक काम आहे मला, तू हो पुढे. हे बबन लेके जा इसको. तू लवकर ये रे. हो मी येतोय, तू हो पुढे. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग कीर्ती. सर नवीन इंटीरियर कसं वाटलं? फ्रँकली स्पीकिंग कीर्ती, नॉट बॅड. बरं केलं त्यांनी, पण थोडे बहुत चेंजेस करावे लागतील आपल्याला. ओके, मी त्या इंटीरियर डेकोरेटरला उद्या बोलवून घेते. दॅट्स फाईन. बरं काय न्यूज सर? त्या डेड बॉडीच्या वर्णनाची एकही मिसिंग केस रजिस्टर झालेली नाही. काही हरकत नाही, त्या डेड बॉडीच्या कपड्यांवर जे लेबल आपल्याला सापडले त्या टेलरला बोलवून घेतलंय. बघू तो आल्यानंतर काय ते पिक्चर क्लिअर होईल. बरं, त्या ऑटो रिक्षावरचं काय पत्ता लागला, माहिती मिळाली? नाही सर, आरटीओ कडून काही माहिती आलेली नाही अजून. साहेब तो टेलर आलेला आहे, त्याला आत पाठवून द्या. बर जसा. मी सुरेश कान, एस के टेलर्स माझा शॉप आहे. तुम्हाला कशासाठी बोलवल्याची कल्पना असेल? नाही सर, हवालदार साहेबांनी एवढंच सांगितलं तुम्ही बोलवल्यात म्हणून. ठीक आहे. हे बघा टेलर साहेब, काय झालंय, आज सकाळीच आम्हाला एक डेड बॉडी सापडली. त्याच्या शर्टावरती एस के टेलरचं लेबल होत. काय? हा तो शर्ट आहे, काही आठवतोय का बघा. हा शर्ट मी शिवलाय सर. कोणासाठी? दिलीप सावंत सर, गोरेगावला राहतो. बरं, या दिलीप सावंत बद्दल तुम्ही अधिक काय माहिती सांगू शकता का आम्हाला? नाही सर, तो डी के कॉलेजमध्ये शिकतो एवढंच मला माहिती. त्याचा आणि माझा संबंध फक्त कपडे शिवण्यापुरता. बरं, गोरेगावला हा कुठे राहतो नक्की माहिती? तेरा माधववाडी गोरेगाव पूर्व. माधववाडी गोरेगाव पूर्व. बरं ठीक आहे, ठरवा सर तुम्ही जाऊ शकता. तू सगळे रिपोर्ट गोळा कर, मी त्या दिलीप सावंतच्या घरी जाऊन येतो. इन्स्पेक्टर तुम्ही? दिलीप सावंत इकडे जातो का? हो इथेच राहतो, माझा मुलगा तो. एनी प्रॉब्लेम इन्स्पेक्टर? मी आत येऊ? हो येस, या ना. थँक्यू. बसा ना. थँक्यू. तुम्ही माझ्या मुलाबद्दल काही म्हणत होतात? हो, मला जरा त्याच्याबद्दल चौकशी करायची होती. कुठे आहे तू, आहे घरी? नाही सध्या घरी नाही तो. पण त्याने काही गुन्हा वगैरे? नाही तसं काय नाही.
कुठे बाहेर गेला काही सांगून गेला का तुम्हाला? नाही तसं सांगून गेला नाही, पण काल रात्री घरी आला तो? नाही आला नाही तो. सवन साहेब, आपला मुलगा घरी रात्री आला नाही म्हणून तुम्हाला काळजी वाटली नाही? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब, पण म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे, ही त्याची नेहमीचीच सवय. सवन साहेब, तुम्ही दिलीप व्यतिरिक्त या घरामध्ये अजून कोणी राहतं का? माझी पत्नी, दिलीपची आई. असे आहेत ते आता घरी? नाही, देवळात गेले, येईलच आता. मला सांगा सावन साहेब, दिलीप बाहेर जाताना काही कॅश वगैरे बरोबर घेऊन गेला का? हो, 25,000 रुपये घेऊन गेला घरात. 25,000 रुपये? सावन साहेब, एवढी मोठी रक्कम आपला मुलगा घरातून घेऊन जातो, त्याला आपण विचारावं ही रक्कम कशासाठी आहे असं तुम्हाला नाही वाटत? पण त्यांनी सांगून घेतले असतं तर नक्कीच विचारलं असतं मी. म्हणजे माझ्या सुद्धा आताच लक्षात आलंय, कपाटात 25,000 रुपये कमी दिसत आहे. सावन साहेब, मला हे सांगा, दिलीप कुठे गेला असेल काही आयडिया आहे? म्हणजे काही सांगू शकाल त्याबद्दल तुम्ही? किंवा तो निघण्याआधी कोणाचा फोन आला होता बघायला? हा, फोन आला होता आणि मला वाटतं त्या फोनवरच त्याचा काहीतरी प्रोग्राम ठरला होता. त्या फोन नंतर तो लगेच बाहेर गेला. कोणाचा फोन? महेश सोनावणेचा मित्र आहे दिलीपचा, पण त्या मुलाचं कॅरेक्टर काही चांगलं नाही. अच्छा, म्हणजे महेशच्या फोन नंतर दिलीप घरातून बाहेर पडला? हो. बरोबर जाताना 25,000 रुपये घेऊन गेला? हो. हा महेश सोनावणे कुठे राहतो सांगू शकता? नाही, तो कुठे राहतो काहीच कल्पना नाही मला. त्याचा फोन नंबर वगैरे काही नाही? नेहमी तोच फोन करत असतो, पण कदाचित दिलीपच्या इलेक्ट्रॉनिक डायरी मध्ये सापडेल त्याचा नंबर. बघायला मिळेल ना डायरी? हो, देतो. पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चौकशी कशासाठी चालवले? सावन साहेब, आज सकाळीच आम्हाला एक डेड बॉडी सापडली. नाही, तुम्ही अशी गोंधळून जाऊ नका. ती डेड बॉडी तुमच्या मुलाचीच आहे का नाही अजून खात्री झालेली नाही आहे. तुम्ही कुपर हॉस्पिटलला या आणि प्रत्यक्ष पहा. इन्स्पेक्टर, म्हणजे माझा? तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा, कंट्रोल घ्या. ठीक आहे. हाय एव्हरीबडी. हाय. हाय रवी. अरे रवी, तू आहेस कुठे? दिसत नाही चालली. तू शुद्धीवर असतो कुठे दिसायला? अरे हो, हल्ली माझं डोकं ताळ्यावर नसत. अरे रवी, तुला एक विचारायचं होतं. काय? परवा तुझ्या बहिणीबद्दल ऐकलं, म्हणजे. अरे हो, साधा ताप आला आणि त्यातच ती गेली. अरे बाबू, जायला. अरे बाबू, चल लवकर. बाबू, खायला काय? समोसा आहे, वडा आहे. वडा येऊ ना, 3 प्लेट. जा लवकर. महेश, तुला दिलीपचं कळलं की नाही? अरे हो, काल कोणीतरी त्याचा खून केला. हो. आणि मला असं कळलं की हा खून बार मधून घरी जात असताना झाला. आणि महेश, तू काल बार मध्ये दिलीपला जीवे मारण्याची धमकी दिली होतीस. तुला काय म्हणायचंय काय? मला काय म्हणायचं तुला व्यवस्थित कळलंय. हे बघ रवी, तू आगाऊपणा करू नकोस. तोंड बंद ठेव तुझं, समजलं ना? माझं तोंड बंद ठेवू शकले, पण पोलिसांचं काय? आणि आज ना उद्या पोलिसांना बार मधला प्रकार कळेलच. आणि पोलीस कोठडी काय असते हे तुला सांगण्याची गरज नाही. हे बघ रवी, आय वॉर्न यू, मी तुला ताकीद देतोय. माझं नाव कुठेही गवण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला खूप भारी पडेल. माइंडेड. मी इतका क्यों भडक रहा है? खरं नेहमीच टोचत माणसाला.
हॅलो, हा मी श्रीराम चौधरी बोलतोय. नमस्कार इन्स्पेक्टर अविनाश कुलकर्णी. हा बोला सर. चौधरी साहेब, तुमच्याकडे महेश सोनावणे नावाची व्यक्ती राहते का? हो. मी जरा त्यांना फोन द्या. नाही, ते आता घरी नाही आहेत. केव्हा येतील? काही सांगता येत नाही सर. बर, मी आपल्याला भेटायला येऊ शकतो? कधीही या सर. ठीक, धन्यवाद. सर, तुमचा फोन येऊन गेला पण मला अजून कळलेलं नाही आहे तुम्ही महेश बद्दल एवढी चौकशी का करताय. चौधरी साहेब, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला नंतर सांगेनच. मला एवढं सांगा की महेश आला होता. नाही, म्हणजे अजूनपर्यंत तरी आलेला नाही. म्हणजे काल रात्रीपासून तो इथे आलेलाच नाही? नाही सर. काल रात्री येणार नाही हे तो सांगून गेला होता. नाही, तसं तो काहीच सांगून जात नाही. अनेक वेळा तो उशिराच येतो आणि त्याचं काय सर की मेन गेटचं एक चावी त्याच्याचकडे असल्यामुळे तो कधी येतो जातो याची मी काळजीच करत नाही. हां, पण सर काल रात्री तो नक्की जाणार नाही सर. हा महेश इथे पेईंग गेस्ट म्हणून राहतो. नाही नाही चौधरी साहेब, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे तो पेईंग गेस्ट म्हणून राहतो. पण मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की एक अनोळखी व्यक्तीला याची माहिती नाही त्याला तुम्ही पेईंग गेस्ट? सर, त्याचे वडील लीलाधर सोनावणे हे माझे चांगल्या परिचितील व्यक्ती आहेत. सांगलीला मी त्यांच्याचकडे शिक्षणाला होतो. शिक्षण संपलं आणि मी मुंबईत आलो. पण सर या महेश नियुक्त केलं तरी काय? नाही, सद्यस्थिती तरी आम्हाला काही तसं सांगता येणार नाहीये. नाही नाही, म्हणजे तसं असेल तर त्यांच्या वडिलांना मी बोलून घेतो. नाही नाही, तशी काही गरज नाही. आणि तशी गरज भासल्यास आम्ही तुम्हाला सांगू. बरं, त्याचा सांगलीचा पत्ता आम्हाला देऊन ठेव. ओके. मला एक सांगा चौधरी साहेब, एकंदरीत त्याचा स्वभाव कसा आहे? अतिशय चांगला आहे सर. त्याचे वडील रिटायर्ड शिक्षक आहेत आणि तो इथल्या डी के कॉलेजमध्ये जातो. सायन्सचा विद्यार्थी आहे तो सर. त्याला काही व्यसन? नाही, व्यसन म्हणजे निदान माझ्या बघणं तरी नाही. थँक्स फॉर कोऑपरेशन चौधरी साहेब. अजून एक छोटासा त्रास देतो, तुमची काही हरकत नसेल तर मी त्याची बेडरूम बघू शकतो का? हो यस शुअर, चला मी दाखवतो. नाही नाही, तुम्ही बसा, विल जस्ट चेक इट. ओके सर, थँक्यू. महेशच्या रूम मध्ये आम्हाला फोटो मिळाला. तुमची काही हरकत नसेल तर फोटो आम्ही आमच्याकडे ठेवू शकतो. येस सर. थँक्स. बर सर, महेश हा सांगलीचा पत्ता. थँक्यू व्हेरी मच चौधरी साहेब. थँक्स फॉर कोऑपरेशन. थँक्यू सर. बाय. पण काय लॉटरी बिटरी लागली का? नाही हो, आला सगळं नशिबाने जुळून. गुड. पण पोझिशन कधीपर्यंत मिळेल मला? क्रिसमसला 100%. क्रिसमस पर्यंत नक्की मिळेल ना? अगदी 101%. जगदीश भाई, मला असं वाटतं पुढचे 2 महिने तरी मला इन्स्टॉलमेंट देण्याची गरज नाही. अजिबात नाही. आता झालं सगळं, शेवटचं इन्स्टॉलमेंट द्यायचं, पोझिशन घ्यायचं, चावी तुमची हातात, घाट तुमचा, निघू मी. ओके, बाय बाय. अरे सेठ, आप आम खाओ आम, पेड़ क्यों गिनते हो? और सेठ, इसमें से अपना अगला पिछला सब हिसाब चुकता कर लेना और जो भी बसेगा उसको एडवांस समझ के रख लेना. ठीक है, चल सेठ, आता है. कृती, या मुलीबद्दल आपल्याला माहिती मिळवायला हवी. आणि सर, हे लक्षात आलं का, या फोटोत या मुलीच्या बाजूला जी व्यक्ती उभी आहे त्या व्यक्तीचा चेहरा मुद्दाम पेनाने असा खराब करून टाकलेला आहे, म्हणजे ओळखूच येत नाही. कदाचित ही व्यक्ती महेशला आवडत नसावी. यु मीन लव ट्रायंगल? क्वाइट पॉसिबल.
असे असू शकतं की हा फोटो ज्या अर्थी एवढा खराब केलाय त्या अर्थी हा फोटो दिलीपचा असावा. हो सर, कारण दिलीप आणि महेश दोघंही मित्र होते, एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. कदाचित त्यांचं एकाच मुलीवर प्रेम असेल आणि प्रेमाच्या त्रिकोणातून कदाचित हा खुनाचा प्रकार घडला असेल. म्हणजे विचार करण्यासारखं आहे. पण म्हणजे एक गोष्ट क्लिअर होते की या दोन्ही मुलांबरोबर ही मुलगी त्याच कॉलेजात शिकत असेल, शिकत आहे. आणि हिच्याबद्दल जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला त्याच कॉलेजात जाऊन चौकशी केली पाहिजे. हॅलो, जुहू पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर कीर्ती आहे. अच्छा, सापडला का? हा सांगा. हा काय नाव? अच्छा, ओके. आणि पत्ता? हा बर, थँक्यू. सर, ती जी रिक्षा सापडली होती MH03R8962 त्याच्या मालकाचा पत्ता मिळालाय. त्यांचं नाव आहे दिगंबर काळे आणि हा पत्ता आहे. दिगंबर काळे. दिगंबर काय तुम्हीच काय? हा मीच. MH02X4034 रिक्षा तुमचीच ना? हा साहेब, माझी. कुठे रिक्षा दिसत नाही? रिक्षा भाड्यावर गेली आहे. जो हरिहर आहे ना, तो जाणं भाड्यावर. माझाही भाड्यावरच गेली आहे का? नाही, काल रात्री गेला तो परत आलाच नाही. का? काय करतो, लांबचं भाडं वगैरे मिळालं असेल. काय तसं काय प्रॉब्लेम आहे का? ऍक्सिडेंट वगैरे? नाही नाही, तसं काय नाही आहे. पण सध्या तू कुठे भेटू शकेल? असणार तो रिक्षा, तो बघा, तो येतोय. नाव काय तुझं? हरिहर सर. कुठे रिक्षा? कुठे रिक्षा साहेब? रिक्षा आठवत नाही ना? नाही. आत यायचं का? बोल साहेब. काल रात्री उशिराने मी रिक्षा परत द्यायची म्हणून येत होतो तर एका मुलाने मला हात दाखवला. मला वाटलं माझ्या एरियामधलं भाडं असेल म्हणून म्हटलं चला बरं झालं म्हणून मी रिक्षा थांबवली. साहेब तिकडे जाणं का साहेब? चल चल. आपण जायचं कुठे सांगा ना. अरे मी सांगतो तिकडे चाल ना. आपण कुठे जायचंय? माझा मित्र म्हटलाय तिकडे. हो आता मी ना कुठे येणार ना म्हटलं गाडी परत द्यायची. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं. चल साहेब. काय तुम्ही जबरदस्ती करताय उगाच? चल हात लाव त्याला. साहेब आपण कोणाला हात बिरे? हात लाव ना, पडलाय तो. कशाला उगाच जबरदस्ती? तो पडलाय तो पडू दे ना. तुम्ही काय करता बस? हात लाव. साहेब हात मेला वाटतो. त्याने मला ते प्रेत उचलून द्यायला सांगितलं. म्हटलं मी नाही हात लावणार त्याला तर प्रेताला कोण हात लावेल? बरं पैसे ठेव. चल हात लाव. हात लाव. चल हात मिळणार. साहेब तो एकटाच ते प्रेत फडफडत घेऊन गेला आणि ती संधी साधून साहेब मी ती रिक्षा तिकडेच टाकून पळून गेलो. मला एक सांग, हा सगळा प्रकार तू पोलिसांना का नाही सांगितलंस? मी घाबरलो होतो बाई. साहेब माझ्या पण जीवाला धोका होता ना, म्हणून मी घरीच लपून बसलो. बर, तो माणूस परत तुझ्या समोर आला तर त्याला ओळखशील? त्याने तोंडावर रुमाल बांधला होता पण त्याचे डोळे मी नाही विसरणार. तू हे सगळं सांगतोय कशाहून खरं आहे? पुरावा काय? साहेब देवच पुरावा आहे. आणि हा हे 1000 रुपये हे त्यांनी मला काल रात्री दिले होते, हेच मालकांना द्यायला मी आलो होतो आत्ता. मासळीचा वास. सर, हा ऑटो रिक्षावाला हरिहर जर खरं बोलत असेल तर याचा अर्थ त्या दिवशी रात्री 1000 रुपयाच्या लालसेने त्याने त्या मुलाला रिक्षात घेतलं खरं. पण खरा प्रकार उघडकीला आल्यानंतर
रिक्षा सोडून पळून गेला आणि त्याच्या जबानीतून एक गोष्ट क्लिअर होते, खुन्याचा आपल्याला काही पत्ता लागत नाही. पण हा तो एक तरुण मुलगा होता आणि त्याने तोंड झाकलं होतं हे क्लिअर होत. हो पण एक गोष्ट क्लिअर होते ना, डेड बॉडीची विल्हेवाट लावणारा हा एक तरुण मुलगा होता. समजा जर तो दिलीपच्याच वयाचा असेल तर हे चित्र स्पष्ट होत कि तो दिलीपच्याच ग्रुप मधला असावा. यस सर, बरोबर. कारण खून केल्यानंतर तो तिथून नुसता पळून गेला नाही, तर ती डेड बॉडी कुठेतरी लांब देऊन टाकावी असं त्याला वाटलं. म्हणजेच लवकरात लवकर ती डेड बॉडी लांब जावी अशी त्याची इच्छा होती. हो पण या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी दोन मोठ्या चुका केल्या. एक म्हणजे हरिहरच्या रूपान तो जो रिक्षावाला आहे त्याला एक आय विटनेस म्हणून तिथे ठेवला. आता समजा त्याने जरी चेहऱ्यावरती कापड लावलेलं असेल तरी पण हरिहर त्याचे डोळे अगदी व्यवस्थितपणे ओळखतो, ही एक चूक. आणि दुसरी म्हणजे त्याचे फिंगरप्रिंट्स त्या रिक्षावर असलेले. पण सर, रिक्षावर तर कितीतरी जणांचे फिंगरप्रिंट्स असतील. जरा ऍब्सोल्युट राईट, पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या, जरा विचार करून बघ. हरिहरने जे आपल्याला एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे त्याच व्यक्तीने त्या मीटरला हात लावला होता आणि त्यांनीच ते मीटर खाली पाडलं होतं. म्हणजे समजा मीटर करायचं असेल खाली तर तुम्हाला असं प्रेशर द्यावं लागतं त्याच्यावर. यू गॉट द पॉइंट? त्यामुळे त्याच्यावरती फिंगरप्रिंट्स त्याचेच असणार. येस सर, राईट. शेवट दुसरी एक महत्वाची गोष्ट, दिलीपच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार दिलीपला महेशचा फोन आला होता. तू एक काम कर, तू त्यांच्याकडे फोन लावून कन्फर्म कर महेश आहे का ते. म्हणजे आपल्याला हे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट्स मिळायच्या आधी महेशचे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट्स मिळवायला हवे. इन्स्पेक्टर कीर्ती बोलते जुहू पोलीस स्टेशन मध्ये. महेश आला का? बर बर, त्याचा काही फोन वगैरे? ठीक आहे, तो जर आला किंवा त्याचा फोन आला तर आम्हाला लगेच कळवा. ओके, थँक्यू. नाही आहे ना महेश घरी? नाही सर. अचानक मुलगा कुठे गायब झाला असेल? सर, आपण सांगलीला जाऊनच चौकशी केली तर. सांगलीला जायला कीर्ती काय हरकत नाही, तू म्हणतेस तसं. पण माझ्या मते सांगलीला जाण्या अगोदर त्या मुलीची चौकशी करायला हवी. त्या मुलीचा फोटो आपल्याला महेशच्या बेडरूम मध्ये मिळाला. समजा ती मुलगी दिलीप आणि महेशशी कनेक्टेड असेल तर तिची नक्की या प्रकरणात भूमिका काय हे आपल्याला स्पष्ट होईल आणि त्या तपासातून बरंच काही निष्पन्न होईल असं मला वाटतंय. पण सर, त्या मुलीचं आपल्याकडे काहीच ठाव ठिकाण नाही. कीर्ती, एक आहे डीके कॉलेज. डीके कॉलेज, येस, ज्या कॉलेजमध्ये दिलीप आणि महेश दोघेही शिकतात. याचाच अर्थ ती मुलगी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकत असेल कदाचित. जनरली बघायला गेलं तर सहसा अशी प्रेम प्रकरणी कॉलेजमध्ये जन्म घेतात. आपण एक काम करूया, आपण त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला जाऊन भेटूया. चल. हे बघ, हे चार्टर्ड अकाउंटंटना दे. हा एक्सक्यूज मी मॅडम. येस, प्लीज कम इन. थँक्यू. नमस्कार मॅडम, मी इन्स्पेक्टर अविनाश कुलकर्णी आणि या माझे सहकारी इन्स्पेक्टर कीर्ती. नमस्कार, प्लीज सीट. थँक्यू. मी आपल्यासाठी काय करू शकते? मॅडम, काही स्टुडंट्स बद्दल मला आपल्याकडे चौकशी करायची होती. स्टुडंट्स बद्दल? ओ आय सी, मला वाटतं दिलीप सावंतच्या खुनाचा तपास तुम्ही करत आहात. एम आय राईट? एक्झॅक्टली, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मॅडम मला सांगा, दिलीप सावंतचा एकंदरीत रेकॉर्ड कसा होता? बिलकुल चांगला नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेन तो कॉलेजच्या ब्लॅकलिस्टवरच होता. म्हणजे? अहो, श्रीमंत बापाची मुलंही यांना शिक्षणात काय रस असणार? गुंडगिरी, मारामारी करणं, एवढंच काय. चक्क कॉलेजमध्ये दारीतून यायचं, मुलींना त्रास द्यायचा, प्राध्यापकांना शिवीगाळ करायची, क्वचित तसं मी माराणही करायची, असल्याच प्रकारे मुलं करत असतात. आम्हीच आपल्या आमच्या मर्यादा ओळखून डोळे मिटून बसतो, दुसरं काय करणार. पण अशा विद्यार्थ्यांविरुद्ध तुम्ही काही कारवाई करत नाही? अहो, कारवाई कुणी कुणावर करावी? आजकालची परिस्थिती कदाचित तुम्हाला ठाऊक नाही. अहो, आजकाल स्टुडंट्सवरती कधीच कारवाई केली जात नाही. उलट त्यांना दोन जर मुलाच्या गोष्टी कोणी सांगितल्या तर त्या शिक्षकांवरच उलट कारवाई केली जाते. आता काय माहिती आहे, असल्या स्टुडंट्सच्या डोनेशनवर तर हे कॉलेज चाललं आहे. एनिवे,
आपला ऋषी जरा बदलतोय नाही का? बरं, दिलीपचा क्लास फेलो महेश सोनावणे याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल? महेश सोनावणे? हा पण त्याचाच भाऊ आहे हो, कॅरेक्टरले स्टुडंट आहे अगदी. मॅडम हा फोटोग्राफ बघा, ही मुलगी आपल्याच कॉलेजात शिकते का? नाही, कोण आहे? तुम्ही ओळखत नाही ना? नाही ओळखत, पण हिचा काय संबंध? मॅडम दिलीप सावंतचा हिच्याशी अगदी जवळचा संबंध आहे. असू शकतो, कारण काय माहितीये या स्टुडंटच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल आम्हाला काहीच कल्पना नसते, परंतु हिच्या बाबतीत जर माहिती हवी असेल तर दिलीपचा जो मित्र आहे त्याच्याकडूनच काहीतरी कळू शकेल. रवी मानकर. हो मॅडम. अरे तू रवी मानकरला ओळखतोस का? हा, तो यावेळी कॅन्टीनला, नाही कॅन्टीनलाच असणार, त्याला ताबडतोब बोलावून घेऊन ये. हो, ही चांदळ चौकडी आहे, ही फक्त कॅन्टीन साठी येते, कधीही क्लास अटेंड करत नाही. अरे या रवी, तुम्ही काय लगता दिलीप का मटर महेश नहीं किया होगा? तो तुम्हें कोई डाउट है? पता नहीं उस रात कितनी पी रखी थी, ऊपर से हाथ में छुरा भी था. अच्छा, इसीलिए उस रात गायब हो गया वो. अरे उसके बाद गायब तो बोले पूरा गायब है, लेकिन किधर गया? मुझे लगता है गांव गया होगा, और कहां जाएगा. लेकिन जो हुआ बहुत अच्छा हुआ, ऐसी गंदगी जितनी जल्दी साफ होना अच्छा है. अच्छा रवि, उस रात महेश के साथ संजय भी था, और वैसे संजय अच्छा लड़का भी है. अच्छा लड़का, एक महेश के साथ रहते वो भी बिगड़ जाएगा. वो कहावत तो सुनी होगी तुमने, एक गंदी मछली पूरे तालाब को गंदा कर दिए. माला ठीक है तो पूरे नहीं है तो पता नहीं यार, देख के आता हूँ. तुम लोग बैठो, मैं आ रहा हूँ. मैं कमिंग मैडम. यस कमिंग. ये रवि, हे बघ, हे इन्स्पेक्टर साहेब तुला भेटायला आलेले आहे. मला भेटायला? अरे घाबरू नकोस, दिलीप सावंतच्या खुनासंदर्भात त्यांना काही माहिती हवी आहे आणि त्याबद्दल ते चौकशी करायला आले. हां इन्स्पेक्टर साहेब, हा रवी मानकर, हा तुम्हाला आवश्यक ती माहिती देऊ शकेल. इफ यू डोंट माइंड, मला जरा क्लास अटेंड करायचं आहे म्हणून मी जरा जाऊ शकते का? श्योर श्योर, यू कॅन. ओ थँक्यू. सांगतो सर, दिलीपच्या खुनाबद्दल मला काहीच माहिती नाही. बघ रवी, तू अजिबात घाबरू नकोस, मग आम्ही जास्त काही विचारणार नाही आहोत. फक्त मला एवढंच सांग, या मुलीला तू ओळखतोस का? हो सर, ही अरुणा आहे. अरुणा? अरुणा कोण? अरुणा दिलीपची प्रेयसी. अच्छा, ही जर दिलीपची प्रेयसी आहे तर मग हिचा महेशशी काय संबंध रे? आहे ना, महेश सर हिच्यात इंटरेस्टेड होता. बर, महेश आलाय का कॉलेजला आज? नाही सर, आज तर कुठे दिसला नाही. पण सर, या मुलीमुळेच महेश आणि दिलीप दोघांच्या रिलेशन मध्ये थोडी कटुता आली. म्हणजे? म्हणजे महेश अरुणावर प्रेम करतो आणि अरुणा मात्र दिलीपवर, त्यामुळे त्या दिवशी बार मध्ये, दिशा बार मध्ये दोघांमध्ये बासाबाशी झाली आणि सर महेशने चाकू पण काढला होता. साधारण कधी घडली ही घटना? कधी म्हणजे या रविवारी. रविवारी म्हणजे 18 नोव्हेंबर, या दिवशी दिलीपचा खून झाला बरोबर? हो सर. सर खरं तर हा प्रकार बार मध्येच होणार होता, पण काय की अरुणा मध्ये आली आणि भांडण मिटवलं म्हणून तो थांबला. रवी तुला काय वाटतं रे, एकंदरीत हे सगळं बघता दिलीपचा खून महेशनेच केला असेल? सर ते आता मी कसं काय सांगणार, पण दिलीपने, दिलीपला मारायला महेशने चाकू काढला होता हे मात्र मी सांगू शकतो आणि अरुणा पण तिथेच होती. अरुणा तिकडे होती म्हणजे? म्हणजे सर मी तुम्हाला सांगितलं नाही का, ती अरुणा त्या बार मध्ये बार गर्ल म्हणून काम करते. आय सी. तू नेहमी जातो का त्या बार मध्ये? नाही साहेब, नेहमी म्हणजे कधी कधी जातो. ही अरुणा राहते कुठे तुला? नाही म्हणजे तिचा पोस्टल ऍड्रेस मला नाही माहिती, पण जोगेश्वरीला भारत नगर मध्ये कुठेतरी राहते. त्या बारचं नाव काय? निशा बिअर बार. निशा बिअर बार. हो मीच.
माझ्याकडे काही काम पडलं का तुम्ही? तुमच्याचकडे काम होतं. थोडा आपण बसलं तर तुमची काही हरकत नाही ना? नाही, या ना प्लीज. बोला साहेब. दिलीपला तुम्ही ओळखता? कोण दिलीप? अच्छा, म्हणजे दिलीप नावाची व्यक्तीच तुम्ही ओळखत नाही? नाही सर, म्हणजे इथे हजारो लाखो दिलीप येतात. दिलीप शहा, दिलीप जाधव, दिलीप पवार, दिलीप पाटील. तुम्ही नक्की कोणत्या दिलीप बद्दल बोलताय मी कसं समजू? म्हणजे बरेच जण येतात, आपल्याला का हवं ते घेतात आणि मग जातात. दिलीप सावंत बद्दल बोलतो. दिलीप सावंत? हो, येतो कधी कधी. पण त्याच्याशी माझा काय संबंध? दिलीपचं कोण झालं? कोण खून झालं त्याचं? तुम्हाला माहित नाही दिलीपचं खून झालं? नाही, त्याचा माझा काय संबंध? पण तुम्ही मला का सांगताय सगळं? मला सांगा, या गेल्या दोन चार दिवसामध्ये दिलीपकडे आला होता बारमध्ये? नाही, मला वाटत बरेच दिवस झाले तो आलाच नाही इथे. नाही आला? या सकाराम तुकाराम, बहिणा घेऊन जा. चला बाई, चला बाई, चला. मला कशाला तुम्ही घेऊन जाताय? पण मी काय केलं? एक लक्षात ठेवा, खोट बोलायचा प्रयत्न करू नका. जे काय विचार त्याचे सरळ सरळ उत्तर द्या. 18 नोव्हेंबरच्या रात्री दिलीप कडे आला होता. दिलीप म्हणजे ज्याच्यावरती तू प्रेम करते म्हणे तो इकडे आला होता आणि तुझाच एक चाहत असलेल्या महेश सोनावणे बरोबर त्याचं इथं भांडण झालं होतं, फक्त तुझ्यामुळे. सर, मला वाटतं तुम्हाला सगळं कळलेलं दिसतंय. म्हणूनच म्हटलं आम्हाला सगळंच कळलेलं आहे. जे काय असेल ते सत्य सांग, त्यात तुझाच फायदा आहे. सर, 18 नोव्हेंबरच्या रात्री आधी महेश आला, त्याच्या पाठोपाठ दिलीप आला. महेशने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, दिलीपला ते सहन झालं नाही आणि म्हणूनच महेशने चाकू काढून दिलीपवरती वार केला. बरोबर, तुला काय? त्यानंतर मी दिलीपला घेऊन मेकअप रूम मध्ये गेले, दिलीपला औषध पट्टी केली आणि नंतर बाहेर घेऊन आले मी त्याला. दिलीप कडे असलेले 25,000 रुपये कुठे आहेत? 25,000? मला नाही माहित. हे बघ, जे काय असेल ना ते बऱ्या बोलायला कबूल कर, पैसे परत कर आम्हाला. सर, मी खरं सांगते मला माहित नाही त्या पैशांबद्दल काहीच. अरुणा, महेश सोनावणे त्या दिवशी एकटाच आला होता बार मध्ये का त्याच्यावर त्याचे काही मित्र आले होते? नाही, महेश बरोबर त्याचा एक मित्र आला होता, संजय काटे. संजय काटे कुठे राहतो काय माहिती? दिलीप मुळे आणि महेश मुळेच माझी ओळख झाली होती त्याच्याशी. त्यांच्या बोलण्यात एकदा समजलं होतं की आझाद नगरला कुठेतरी राहत होतो. आझाद नगर? ठीक आहे, थँक्स. हो, संजय माझाच मुलगा, मी दिवाकर काटे. बोला ना साहेब, काय काम होतं? काटे साहेब, संजय कुठे दिसत नाही, बाहेर गेलाय का? हो, माथेरानला गेलाय तो. माथेरानला कशासाठी? माथेरानला त्याला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालाय, म्हणजे एका नवीन फार्म हाऊसवर इलेक्ट्रिक वायरिंगचं काम करायचं. कधी गेला तो? आता म्हणजे 2 दिवसापूर्वी. परत कधी येणार काही सांगून गेलाय? मी येईल आता, लवकरच येईल. म्हणजे माझ्या मुलीच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे ना. डोळ्यांचं ऑपरेशन? हो, माझी एक मुलगी आहे मीना, 12 वर्षाची आहे ती. पण लहानपणापासूनच तिची दृष्टी अधूर आहे आणि आजपर्यंत केवळ या पैशासाठी तिचं ऑपरेशन लांबत गेलं. ऑपरेशनसाठी खूप खर्च येणार असेल ना? होय साहेब, खर्चाचं काय सांगायचं. 25,000 रुपये ऍडव्हान्स द्यायचे आय स्पेशालिस्टला. पण माझी मुलगी नशिबाने, आमच्या संजूनी कसे का होईना 25,000 रुपये जमा केले. अच्छा, म्हणजे ऑपरेशनचा सगळा खर्च संजय करणार आहे? तर हो, माथेरानला जाण्यापूर्वी देऊन गेलाय तो. म्हणजे 19 ऑक्टोबर? हो साहेब. आता हे पैसे उद्या जमा केले की ऑपरेशनची डेट निश्चित होईल. काटे साहेब, संजयने आणलेली अमाऊंट सद्यस्थितीत तुमच्याचकडे आहे ना? हो, उद्या हॉस्पिटलमध्ये जमा करायचे ना. इफ यू डोंट माइंड,
ते पैसे आम्ही बघू शकतो. पैसे नाही, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही ते पैसे घेऊन पळून जाणार नाही. ठीक आहे, मी घेऊन येतो. सर, पैसे कशासाठी बघायला मागितले? किती गोष्ट लक्षात घे. ज्या दिवशी दिलीपचा खून झाला त्यावेळेला त्याच्याकडे 25,000 रुपये होते असं त्याच्या वडिलांनीच आपल्याला सांगितलं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो रिक्षावाला हरिहर सांगत होता त्याप्रमाणे जो कोणी खुनी व्यक्ती होता त्यांनी त्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी त्याला 1,000 रुपये दिले होते. त्या 1,000 रुपयांना मासळीचा वास येत होता. मला फक्त एवढंच बघायचं की यांच्या पैशात सुद्धा मासळीचा वास येतो होते. जुहू कोळीवाडा पतसहकारी संस्था जुहू 10:20. कडेदेव हे 4, 10, 10, 20, 24,000 रुपये तुम्ही 25,000 रुपये म्हणाल होतात. साहेब, 1,000 रुपये संजूनी ठेवले असतील पण त्यांनी माझ्याकडे जेवढे दिले ते तसेच मी आतमध्ये ठेवले. ठीक आहे, हे पैसे तुमच्याकडे ठेवा आणि संजू आला की त्याला सांगा जू पोलीस स्टेशनला भेटायला बोलवलं. साहेब पण नाही, तशी काही काळजी करू नका. एक चौकशीसाठी म्हणून बोलवतो, येतो. सर, या नोटांना सुद्धा वास येत होता. मला आश्चर्यच वाटलं. संजयने आणलेल्या पैशांना सुद्धा मासळीचा वास. सर, आपण सांगलीला जातोय आता ते एका अर्थी चांगलंच आहे. आणि आपल्याला फिंगरप्रिंटचे जे रिपोर्ट मिळाले त्यानुसार रिक्षाच्या मीटरवरती जे फिंगरप्रिंट्स आहेत ते हरिहरचे नाही आहेत. एका अर्थी चांगलं झालं. पण बरं झालं, एका अर्थी कीर्ती यातून एक गोष्ट क्लिअर होते म्हणजे हरिहरने जे स्टेटमेंट केलंय त्यात तथ्य आहे. आता बघ, आपल्याला खुनी व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स मिळालेले आहेत. आता फक्त खुनी व्यक्तीचे शोध घ्यायचे आपण. कीर्ती, माझ्या तर डोक्यात वेगळाच विचार घुळतोय. संजय काटेच्या वडिलांकडे आपल्याला 25,000 रुपये मिळणार होते बरोबर, पण तिकडे आपल्याला 24,000 मिळाले. मग हे 1,000 रुपये संजयने कशासाठी वापरले? सर, असे असू शकतं की त्याला गरज पडली असेल 1,000 रुपयांची. एक गोष्ट लक्षात येत नाही, हरिहरला त्या खुनी व्यक्तीने 1,000 रुपये दिले होते बरोबर, त्या 1,000 रुपयाला मासळीचा वास येतो. तसच संजयच्या वडिलांकडे जे 24,000 रुपये मिळाले त्यालाही मासळीचा वास येतो. सर, याचा अर्थ संजयनेच हे 1,000 रुपये हरिहरला दिले नसते? ही शक्यता आपल्याला किती पडताळून पाहायची. आता बघ ना, संजयच्या बहिणीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी त्याला 25,000 रुपयांची गरज होती. तर या वयात या मुलाने एवढे 25,000 रुपये किती पुढे केले असते? म्हणजे वडिलांना याची आयडिया नाही. सर, त्या रात्री संजय महेश बरोबर होता हे अरुणाने तुम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित महेशने आपला हेतू साध्य करण्याकरता संजयचा वापर तर केला नसेल. क्वाइट पॉसिबल. आणि त्या बदल्यात दिलीपकडे असलेले 25,000 रुपये महेशने दिलीपचा खून करून संजयला दिले असते. क्वाइट पॉसिबल. पण ते आपल्याला असे अंदाज बांधणं चुकीचे आहे म्हणजे त्याच्यावर काहीच सांगता येत नाही. हे सगळ्या जरतरच्या भाषेत. पण बघ ना, सद्यस्थितीमध्ये दोघे बेपत्ता आहे. म्हणजेच आपल्याला सांगलीला जाणं अतिशय गरजेचं आहे. येथे तेथे जेथे जेथे घडे गुन्हा करी हा अन्वेषण हा इन्स्पेक्टर ठेवून धोका लावून छळा दुष्ट ज्यांना देशासन इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर.
भेटी आपण सांगलीला आलोय खरं आहे ना इकडे तरी भेटतो का शंकाच बघूया तर महेश इथेच राहतो ना आपण कोण त्यांच्या मी त्यांची पत्नी उमा अच्छा महेश आहेत घरात नाही ते मुंबईला गेले कधी चार पाच दिवस झाले असते परत कधी येणार माहित नाही त्यांचा काही फोन वगैरे साहेब आमच्याकडे फोन नाही आहे पण काय झालं काय झालंय ते आत्ताच सांगता येणार नाही म्हणजे हे बघा खरं म्हणजे आम्ही त्याच्या शोधात इथे आलोय चौकशी करण्यासाठी पण सध्या तो मुंबईत नाहीये ना काय केलं त्यांनी त्यांनी काय केलंय ते आत्ताच सांगता येणार नाही मला एक सांगा घरात आणखी कोण कोण राहतात तुमच्या मी आणि माझे सासू सासरे आहेत ते घरात ते शेजाऱ्यांकडे गेलेत बोलून आणू का नाही त्याची काय आवश्यकता नाही तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली पाच काही मूलबाळ लग्नाला पाच वर्ष झाली पण पाच वर्षात एकदाही त्यांचा सहवास लाभला नाही म्हणजे म्हणजे त्यांच्या मर्जी विरुद्ध आमचं लग्न लागलं त्याची शिक्षा भोगतो आणि ते स्वतः मुंबईला एका बारगलच्या नादाला लागले म्हणजे तुम्हालाही हे माहितीये हो अहो तिचा फोटो सुद्धा त्यांनी घरात आणून लावला आणि माझे दागिने सुद्धा तिच्या उरावर येऊन आपटले असणार त्यांनी दागिने माझे 12 तोळ्याचे दागिने होते ते सुद्धा त्यांनी लंपास केले आणि सासू सासऱ्यांना सांगावं तर त्यांना दुःख होईल म्हणून मी गप्प राहिले साहेब माझे दागिने मला परत आणून द्याव तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही त्याचा तपास चेक करा बेडरूम सर झडती कशासाठी सर सांगा ना झडती कशासाठी कळेल कळेल लवकर कळेल कशाला झडती येते ते सर मी तसं काहीच केलेलं नाहीये सर प्लीज सांगा ना एक मिनिट झटती घेतली दागिने वगैरे काहीच मिळालं नाही कोणाचं आहे सगळं माझ हवं तर मी पावती दाखवते महेशने दिलेले दागिने कुठे आहेत दागिने दागिने कुठे आहेत सर महेशने दिलेले दागिने म्हणजे आणि महेश मला का दागिने देईल कुठं बोलतो माहिती कुठं बोलतेस मागच्या खरं विचारलं दिलीप माहिती आहे का नाही म्हणून सांगितलंस वेगळं असेल तर खरं सांग पुढे बोल सर यावेळेस मात्र मी खरं बोलते महेशने मला दागिने दिलेले नाही आहेत आणि मुळात म्हणजे जरी त्याने दागिने दिले असते तरी मी घेतले नसते कारण ती व्यक्ती मला आवडत नव्हती हो पण त्या दिवशी त्याने मला 2000 माळ घातली कशाची माळ सर 2000 रुपयांची होती कधीची गोष्ट आहे मागच्या रविवारची मागचा रविवार म्हणजे 18 नोव्हेंबर कुठे ती माळ करू सर माळ्याने पैसे वेगळे केले मी दाखवतो तुम्हाला तोच वास मासळीचा हॅलो कीर्ती काय झालं त्या बारगल अरुणाकडे महेशच्या बायकोचे दागिने सापडले नाही सापडले
इनफॅक्ट मला असं वाटलं होतं की ते महेशच्या बायकोचे दागिने तिकडे आपल्याला सापडतील म्हणून. पण तसं झालं नाही. तिच्याकडे दागिने सापडले पण किरकोळ एक चेन होती आणि एक छोटासा हार होता. किती तिकडे एक नवीनच गोष्ट माझ्या लक्षात आली. कुठली? ज्या रात्री दिलीपचा खून झाला त्या दिवशी महेशनी 2000 रुपयांची माळ त्या अरुणाच्या गळ्यात घातली. आणि ते पैसे तिने स्वतःच्या पर्समध्ये ठेवले होते. मित्र विचारल्यानंतर तिने ते मला पैसे दिले. त्या पैशाला किती मासळीचा वास येतो. लक्षात येते का मी काय सांगते? या 2000 मासळीचा वास येत होता आणि त्या दिवशी आपण संजयच्या घरी गेलो होतो त्यावेळेला त्याच्या वडिलांनी ज्या नोटा आपल्याला दाखवल्या त्यालाही मासळीचा वास येतो. मी तुला कळते का असे असू शकतं की हे पैसे महेशने संजयला दिले असावे. स्वतःच्या बायकोचे दागिने गहाण ठेव. येस सर, असं होऊ शकत. आणि हे सगळे पैसे ज्यातून त्याला मासळीचा वास येतोय त्याची कोळ्यांच्या एरियातली असणार. येस असे असू शकत. कारण तुला आठवते त्या दिवशी संजयच्या वडिलांनी जेव्हा नोटा आपल्या हातात दिल्या इनफॅक्ट मी जेव्हा त्या नोटा बघितल्या त्यावेळेला त्या नोटांच्या जी रिसीट होती त्याच्यावरती कोळी समाज पत्रपेढी असं लिहिलेलं होतं. म्हणजे हे 2 नंबरचं काम करणारे लोक असावे. म्हणते आपण तिकडे रेट टाकायला हवे. समजा आपण या ड्रेसमध्ये जर गेलो तर ते लोक कदाचित आपल्यासमोर एक्सपोज नाही होणार. आपण एक काम करूया आपण सिव्हिल ड्रेस मध्ये तिथे रेट टाकूयात म्हणजे आपल्याला अधिक माहिती मिळू शकतो. एक्सक्यूज मी ते नाना कोळी इथे कुठे राहतात माहिती? इथेच राहतो साहेब. थँक्यू. साहेब ते नाना कोळी इथे कुठे राहतात काय माहितीये? अमित नमस्कार. या या बसा. थँक्यू. थँक्यू. हा बोला काय काम आहे? बोला नाना साहेब. त्याचं काय आहे? लाजू नका. बोला 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 बोला. हा बोला. जरा माझं सोनं विकायचं. नाना कोळीचा धंदा मासळीचा आहे. सोन्या नाण्याचा धंदा नाही करत मला. हा हे बघा तुम्हाला कोणी सांगितलं नाना यो धंदा करतो म्हणून? नाही नानासाहेब काय आता आम्हाला बाहेरून कळलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. पण असं नाही काय आहे आम्हाला पैशाची खूप गरज होती म्हणून आम्ही दागिने विकायला आणले. आता काय तुम्ही नाहीच म्हणताय तर आमच्या पुढे काय पर्यायच नाहीये. आपल्याला महेश रावनी चुकीची न्यूज दिली. ठीक आहे नानासाहेब येतो आम्ही. थांबा थांबा. महेश राव म्हणजे ते नाना सोपारला राहतात महेश सोनावणे ते का? अहो तो माझा खास मित्र. त्याला मी चांगला ओळखतो. तो माझा चांगला खात्रीचा माणूस आहे. तो नेहमी येतो माझ्याकडे. त्याच्याकडनं मी सोनं बिन घेतो विकत. हा हा बोला. सोनं आणले ना? नाना 12 तोळे. 12 तोळे म्हणजे 40,000 रुपये मिळतील बघा तुम्हाला. फक्त 40,000? नानासाहेब 40,000 फार कमी होते. नाही 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 बघा नाना कोळीचा भाव एकदम फिक्स असतो. पाहिजे तर महेश राणू विचारा. आत्ता परवा त्याने 12 तोळे सोनं आणून माझ्यासोबत विकलं. 40,000 रुपयेच दिले होते. बर नाव पत्ता सांगा बघू. आता नानासाहेब खरं म्हणजे आम्ही काय गहाण ठेवायला आलेलो नाही तर नाव पत्ता दिला असता. तो विकायचं म्हटल्यानंतर आम्ही विकायला निघून जाणार. बघा त्यासाठी मला तुमचं नाव पत्ता पाहिजे. उद्या हे सोनं चोरीचं निघालं म्हणजे. पहिल्यांदा जेव्हा गिराई येताना तेव्हा मी त्याचं नाव पत्ता समजा लिहून घेतो. दुसरं काय बोला त्याची काय गरज नसते. जाऊ दे सांगताय ना. नाव बोला. घ्या नाव अविनाश. अविनाश. आडनाव. आडनाव कुलकर्णी. पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टर. पकडू नका. पाहिजे तर यो धंदा मी आतापासून सोडून देतो. पण मला पकडू नका. नाही धंदा सोडावाच लागणार नाना तुम्हाला. पण त्याआधी महेश सोनावणे यांचा पत्ता द्या आम्हाला. सांगतो सांगतो. पण मला हे सांगा नाही माझा पत्ता तुम्हाला कोणी दिला हो? तुमचा पत्ता नाना गैरव्यवहार करताना तेव्हा जरा ह्याचा विचार करायचा. कळलं का? एक लक्षात घ्या गिरायकाला जेव्हा तुम्ही नोटा देता ना तुमच्या पत्तपेढीतल्या असतात त्याच्यावर जी स्लिप असते ना त्याच्यावर तुमचा पत्ता असतो.
तो फाडत चला, याचा वापर करा जरा. सांगा महेश सोनावणेचा पत्ता सांगा. महेश सोनावणेचा पत्ता सांगतो. हे बघा, वृंदावन बिल्डिंगचं नाव वृंदावन, पहिला मजला, खोली नंबर 3, नाला सोपारा पूर्व. वृंदावन पहिला मजला, खोली नंबर 3, नाला सोपारा पूर्व. दारूचा वास येतो म्हणजे त्याने फक्त महेशला दाखवायला कंपनी दिली, पण दारू तो या कुंडीत टाकत असा. पण सर, या सगळ्या वस्तू महेशच्या खोलीत कशा आल्या असतील? तोच तर प्रश्न आहे. म्हणजे महेश दारू पीत असताना त्याच्या नकळत याने त्याचा गळा आवळला. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या खोलीमध्ये बांगड्या आणि लेडीज घड्याळ सापडल्या, म्हणजे कोणती स्त्री नक्कीच आली असावी या रूम मध्ये. हॅलो सिस्टर. हाय दादू. काय म्हणतेस? मजेत. आज दादूबांचा मूड काहीतरी वेगळाच दिसतोय. अग बातमीच तशी आहे, नोकरी मिळाली तुझ्या भावाला. वाव, कंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. आणि या आनंदात मी तुझ्यासाठी एक प्रेझेंट देखील आणलंय. माझ्यासाठी प्रेझेंट? येस. काय काय असेल? ड्रेस? छे नाही. येस, लिपस्टिक. नाही ग. नाही, ड्रेस नाही, लिपस्टिक नाही. दादा नाही ओळखते, दाखवणार आहे का आणलं दादा? बघू ना. न्यू वॉच फ्रॉम जपान. बघू. हो अग, पण हे घालायचं सुद्धा असतं. घालणार आहेस एक घड्याळ हरवल्यानंतर लगेच दुसरं घड्याळ प्रेझेंट. व्हेरी गुड. काय करणार अरुणा, आम्हाला जिथे इथे जे काही धागेदोरे सापडतात ते आम्हाला तुमच्याचकडे घेऊन येतात. काय विशेष, एकदम नवीन घर प्रेझेंट मिळालं? माझ्या दादाने प्रेझेंट दिला साहेब. आज नोकरी लागली मला, शिवाय अरुणाकडे घड्याळ नव्हतं साहेब. हो सर, माझं घड्याळ तुटलंय. कधी? काल? नाही, महिना झाला, म्हणून तसंच ठेवून दिलंय. बेल्ट तुटलाय त्याचा. आहे घड्याळ? हो. हे बघा. बॅड कंडिशन. भाऊ तुझा? हो, माझा दादा विशाल. हॅलो. हॅलो. मी निघू का? मला कामावर जायला उशीर. ऑफकोर्स यू कॅन. थँक्यू दादा, यायला विसरू नको. हो नक्की, तू पुढे प्लीज. विशाल राईट? येस सर. सर आपण बसा ना, मी काही पाणी वगैरे आणू का? नाही नाही थँक्स. हॅलो, इम्पोर्टेड दारू तू घेतोस? हो सर, कधी कधी घेतो. पण परवडतं तुला साहेब? कधी कधीच घेतो ना. अच्छा, कुठे कामाला कुठे आहेस तू? साहेब दिलावर ऑटो गॅरेजमध्ये, मोटर मेकॅनिक आहे. बरं, मोटर मेकॅनिक. मग पगार किती तुला? साहेब 2100 रुपये. 2100 रुपये? मग विशाल 2100 रुपये पगार आहे तुला, आणि पहिल्याच दिवशी तू बहिणीला 3500 रुपयाचं घड्याळ प्रेझेंट केलंस. कसं काय मॅनेज केलंय सगळं? साहेब त्याचं काय, अहो उसने उसने घेतले मी पैसे. अच्छा उसने, कोणाकडून?
साहेब खूप चांगला मित्र आहे माझा. नाव त्याचं आता मला आठवत नाही साहेब, पण अहो रोज आम्हाला भेटतो तो. आणि सांग हो नाव आठवत नाही. साहेब मारू नका साहेब, मारू नका साहेब. आठवलं 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 साहेब, आठवलं साहेब, आठवलं. उघडा बोल बोल साहेब. दिलीप साहेब. कोण? दिलीप. दिलीप सावंत. दिलीप सावंत. त्याचे कोण घेतले पाहिजे साहेब? घेतले म्हणजे त्याच्या त्याच्या खिशातून काढून घेतले ते साहेब. त्याचा खून करून? नाही साहेब, मी खून नाही केला त्याचा. काय केलं? अहो फक्त मी त्याच्या खिशातून पैसे काढले साहेब, नंतर तो निघून गेला साहेब. पैसे कुठे साहेब? पैसे आता काय? पैसे कुठे? नाही सर, पैसे पैसे साहेब लपवून ठेवलेत मी. दाखव काल. साहेब हे 10,000 रुपयाच. या नोटांना मासळीचा वास नाही. काय साहेब? बाकीचे पैसे कुठे साहेब? बाकीचे खर्च झाले साहेब. विशाल कशावरून तू या नोटांसाठी दिलीपचा खून केला नाही? नाही साहेब, मी खरंच सांगतो आम्ही दिलीपचा खून केला नाही साहेब. साहेब त्या दिवशी म्हणजे रविवारी साहेब, रविवारी मी असंच अरुणाला बारमधनं आणायला गेलो आणि मी पोहोचलो तर बारमध्ये भयान शांतता होती साहेब. तो एकही कस्टमर नाही पाहून मला आश्चर्यच वाटलं साहेब. तरी मी सरळ अरुणाच्या मेकअप रूम कडे गेलो साहेब. अरुणा बारमध्ये राहणार. तो महेश दारू पिऊन मला बडबडायला लागला आणि दिलीपला सहन झालं नाही. दोघांची भांडण झाली आणि महेशने चाकू काढला. अरे तो समजतो काय स्वतःला? त्याच्यासारख्या 10 जणांना विकत घेऊ शकतो. अजून आहे पैसा वगैरे हे बघ, 25,000 रुपये. अरुणा अरुणा तू असं कर, तू जाऊन ड्रेस चेंज कर. नको, मी घरी जाऊन चेंज करू. तू ह्याला उचलायला मदत कर जरा मला, मला बाहेर जाऊ दे. ओढ दिलीप. अरे साहेब, नोकरी मिळवण्यासाठी मला पैशांची खूप गरज होती साहेब. पैशाशिवाय नोकरी मिळणं अशक्य होतं. आणि अरुणा बारमध्ये काम करते हे मला मुळीच आवडत नव्हतं साहेब. वाटलं एका क्षणात आमची सगळी स्वप्न पूर्ण होतील साहेब. मोह आवरला नाही साहेब आणि मी त्यांच्या खिशातून ते पैसे काढले. 21,000 रुपये होते साहेब. 21,000? हो साहेब. आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकडे 25,000 रुपये होते. नाही साहेब, मी फक्त 21,000 रुपये घेतले साहेब. होय साहेब. नक्की का? होय साहेब. ठीक आहे, मी विशाल तुझ्यावरती आत्ता विश्वास ठेवतो आणि फक्त चोरी केल्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करतो. ओके? पण जर का दिलीपच्या खुनामध्ये तुझा हात असला तर तुला कोणी वाचू शकणार नाही. चल चल. कीर्ती, दिलीपच्या डेड बॉडीजवळ जे पैसे सापडले नाही त्याचं रहस्य आता उलगडलेलं आहे. ती जी बारबाल आहे अरुणा, तिचा भाऊ विशाल, त्यांनीच हे कबूल केले माहिती. त्याने सांगितलं की दिलीपकडे असलेले पैसे त्याने बिअर बारमध्येच लंपास केले. आता फक्त प्रश्न हा उरतोय की हरिहर तो जो रिक्षावाला आहे त्याला 1,000 रुपये त्या खुनी व्यक्तीने दिले त्या नोटांना मासळीचा वास येत होता. आणि संजयच्या वडिलांच्या नोटा 24,000 रुपये आपल्याला दाखवले त्यालाही मासळीचा वास येत होता. हे गणित काय क्लिअर होत नाही सर. याचं उत्तर आपल्याला संजयच देऊ शकतो. हॅलो, मी काटे बोलतोय. हॅलो, मी इन्स्पेक्टर कीर्ती बोलते जुहू पोलीस स्टेशन मधून. नमस्कार. संजयचा काही फोन वगैरे आला होता का? अहो आजच. अच्छा, परत कधी येतोय तो? आज आज दुपारी 12:30 पर्यंत येईल. आत्ता? अहो आजच. बरं बरं. ओके. संजय आत्ता 12:30 पर्यंत परत येतो.
साडेबारा म्हणजे अजून एक तास आपल्याकडे आहे. बाबा संजू, अरे तू साडेबारा पर्यंत येणार होतास ना? आता लवकर आलो, बिघडलं का? तसं नव्हे रे. बरं मला सांगा, आय स्पेशालिस्ट काय म्हणाले? काही काळजी करू नका म्हणाले. मीनाच्या डोळ्याचं ऑपरेशन यशस्वी होईल म्हणाले. पैशांचं काय झालं, जमा केलेत? हो केले की, लगेच केले. अरे हो, त्या पैशावरून आठवलं, आपल्या घरी पोलीस आले होते. पोलीस इथे का? अरे तेच तर तुला विचारायचंय. घरात आले आणि तुझ्याबद्दल चौकशी करायला लागले. आणखीन काय विचारून होते? मी दे मी सांगितलं त्यांना की तू माथेरानला गेलायस म्हणून. तसं काही स्पष्ट बोलले नाहीत ते, पण तू कधी गेलास आणि परत कधी येणार एवढी चौकशी करत होते. हे खरं तर आत्ता सुद्धा परत त्यांचा फोन आला होता. परत फोन आला? तुम्ही काय सांगितलं, मी आजच येणार. हो तुम्ही म्हणते ना नको तिथे येणार. अरे पण मी असं काय सांगितलं त्यांना? हा हे बघ, तुम्हाला एक सांग, तू का घाबरतोस त्यांना? पोलीस तुझी चौकशी का करताय? आता मला काय माहिती. संजू, अरे संजू, अरे माझा आमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवू नको. हा तुझा थोबडा लपवून ठेवून जे काय असेल ते खरं खरं सांग. चाल, 18 नोव्हेंबरच्या रात्री तू कुठे होतास? इथे मुंबईत. मुंबईत होता मला शहाणपणा करू नकोस. निशा बिअर बार मध्ये भोसायला गेलो होतास का? नाही महेश बरोबर गेलो होतो साहेब. तिकडे महेश आणि दिलीपचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून तू आणि महेशने मिळून दिलीपचा खून केला, बरोबर? नाही, हे खोटं आहे मॅडम. खोटं आहे? खरं काय, महेशने तुला 25,000 रुपये दिले दिलीपचा खून करण्यासाठी, हे खरं आहे? नाही नाही, म्हणजे महेशने 25,000 रुपये दिले आहे खरं आहे, पण ते दिलीपचा खून करावा म्हणून नाही साहेब. अच्छा नाही? आणि मग त्या दिवशी रात्री ते प्रेत फेकून देण्यासाठी रिक्षावाल्याला 1,000 रुपये दिलेत का? नाही नाही, हे खोटं आहे. हे खोटं कुठं आहे? कुठं आहे? तुझ्या घरी आम्ही गेलो होतो, तुझ्या वडिलांनी जे 24,000 रुपये आम्हाला दिले तेव्हा नोटाने जो वास येत होता ना तसाच वास रिक्षावाल्याच्या नोटाने येत होता. कसं झालं? मला यातलं काय माहितलंय? नाही, 1,000 रुपये मी खर्च केले खरं, मी ते 1,000 रुपये घेऊन माथेरानला गेलो होतो, पण रिक्षावाला मला काही माहित नाही रिक्षावाला विषयी. हा तुला काही माहित नाही? अच्छा ते 25,000 रुपये परत करायचे नाहीत म्हणून महेश ताई खून केलास ना? महेश ता खून झाला? अच्छा तुला माहित नाही? नाही सर, नाही माहिती. नाही मी कुणाचा खून केलेला नाही सर. मग तू आम्हाला बघून पळून का जात होता? सांग का पळून का जात होता? बोल. साहेब त्या दिवशी मी महेशच्या घरी गेलो तेव्हाही तो पितच बसला होता. मी त्याला म्हटलं, अरे माझ्या बहिणीच्या ऑपरेशन साठी 25,000 रुपये दे मला. तर तो म्हणाला त्यासाठी तुला माझ्याबरोबर निशा बिअर बार मध्ये यावं लागेल. नंतर आम्ही त्या बार मध्ये गेलो, तेवढ्यात तिथे दिलीप आला. दिलीपचं आणि महेशचं कडाकडचं भांडण झालं साहेब, पण मी भांडण सोडवलं. मी महेशला घेऊन बाहेर गेलो. बाहेर गेल्यावरही तो दारू पिण्याच्याच गोष्टी करत होता. मी त्याला म्हटलं, अरे तू खूप नशेत आहेत, आपल्याला नाला सुपारायला जायचं म्हणून, पण तू काय ऐकलंच तयार नाही. आणि हो रिक्षावालाही यायला तयार नव्हता. खूप प्रयत्नाने एक रिक्षावाला तयार झाला, मग आम्ही नाला सुपारायला गेलो. घरी गेल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे 25,000 रुपये दे ना. तर त्यांनी फक्त इशारा केला की कपाटात आहेत म्हणून. मी 25,000 रुपये घेतले आणि घरी गेलो सर. दुसऱ्या दिवशी मी माथेरानला गेलो, पण साहेब दिलीपच्या खुनाशी माझा आणि महेशचा काही एक संबंध नाही आहे साहेब, काही एक संबंध नाही.
आणि महेशच्या खुनामागे? तुमच्याकडूनच मला कळलं की महेशचा खून झालाय आणि मी महेशचा खून का करावा? मग महेशचा आणि दिलीपचा खून कोणी केला असेल? नाही म्हणजे खात्रीपूर्वक नाही सांगता येणार, पण संशय आहे. कोणा संशय? रवी मानकर. रवी मानकर, त्याचा काय संबंध? त्याची बहीण मंजू. काय तिचं काय बोल? म्हणजे त्या दिवशी मी, दिलीप आणि महेश गाडीतून जात असताना ती रस्त्यात एकटी उभी असलेली दिसली आणि अरे गाडी मागे. काय रे? माझं म्हणतात की मंजू असं. मंजू? अरे मंजू रवीची बहीण नाही. अच्छा 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 अच्छा. एवढ्या रात्री ती इथे काय करते विचारायला हवं ना. विचारूया ना. हा चल चल हे मागे येऊन येतो. संजय म्हणतोय बरोबर आहे. तू एक काम कर, आता आमच्या बरोबर माझ्या घरी चल. सकाळी आम्ही तुला बस मध्ये बसवण्याची व्यवस्था करतो. बघ तशी काही काळजी करायचं कारण नाही आहे. तीन चार खोले, घर खूप मोठं आहे. तुझी मी वेगळी राहायची व्यवस्था कर. हे बघ रवी, आमचा खरोखर खूप चांगला मित्र, काही टेन्शन नको. हा चल 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 ये बस. खरंच काळजी करू बस. ये चल बस बस. त्यानंतर मी मंजूला महेशच्या घरी सोडलं साहेब आणि माझ्या घरी जायला लागलो. नंतर विचार केला, हे दोघं जण खूप प्यायले म्हणून मी तिला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी महेशच्या घरी गेलो आणि बघितलं तर आणि मी तिथून घाबरून पळून गेलो साहेब. पण दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली की तिने आत्महत्या केली. आता ही गोष्ट रवीला कशी कळली मला माहित नाही साहेब. त्याच गोष्टीचा सूड उगवण्यासाठी महेशचा आणि दिलीपचा त्यानेच खून केला असतो असा संशय आहे मला. हे घड्याळ ओळखतोस का तू? हे मंजूचं घड्याळ आहे. म्हणजे हे तुम्हाला महेशच्याच घरी सापडलं असं. हे बघ, सध्या तुझ्यावरती विश्वास ठेवतोय. तू जे काय बोलतोयस ना त्याच्यावर मी विश्वास ठेवतोय आणि मी रवीवर लक्ष ठेवेन. आणि यातला एक जरी शब्द खोटा निघाला ना लक्ष ठेव. काय इकडचं तिकडं करेन. थँक्यू सर. तर हा रवी मानकर म्हणजे तोच मुलगा ना ज्याने आपल्याला कॉलेजमध्ये महेश, दिलीप आणि अरुणा यांच्या संबंधाबद्दल माहिती दिली होती. मला असं वाटतं कीर्ती की तो पोलिसांची मदत करतोय असं दाखवतोय आणि स्वतःच्या गळ्यातला फास दुसऱ्याच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतोय. सर आपण या रवीला लगेच अटक केली तर? तसंच करायला लागणार. आपल्याला त्याला लवकरात लवकर बोलता करावं लागेल. कीर्ती मला असं वाटतं की तो सहजासहजी गुन्हा कबूल करणार नाही. त्यासाठी आपल्याला वेगळी शक्त लढवायला लागणार. मी एवढ्यासाठी त्या हरिहरला बोलून घेतले. हरिहरची जर मदत घेतली तर तो आपला गुन्हा लवकरात लवकर कबूल करेल असं मला वाटतं. हरिहर. हो सर. हे बघ, आज तुला आमची मदत करायची आहे. मी काय सांगतो ते नीट समजून घे. खरा खुनी कोण आहे हे आमच्या नजरेत आलेलं आहे.
तो नेहमी निशा बिअर बार मध्ये जातो. निशा बिअर बार मध्ये तो नेहमी जातो, रेग्युलर कस्टमर आहे तिथला. तुला आमच्या भाऊ तिकडे यावं लागेल आणि आम्ही जसं सांगू त्याप्रमाणे वागावं लागेल, करावं लागेल. करतो ना सर. हा एक मिनिट. तो भाऊ तिकडे बसलाय ना, रवी त्याचं नाव. अच्छा. त्याच्यावरती आमचा संशय आहे. तुझ्या लक्षात आहे ना सगळं सांगितलेलं? हो हो. हाय. त्याच्या जवळ जा आणि तू वर्णन केलं त्याप्रमाणे त्याचे डोळे चेक कर. बरं. तुझी खात्री पटली की ताबडतोब निघून या, आम्ही रिक्षा तुझी वाट बघतो. चालेल सर. जरा मला ते प्रेत दिसत. प्रेत? 18 नोव्हेंबर एक मुलगा माझ्या रिक्षाला हात दाखवतो. तू रिक्षा एका ठिकाणी घेऊन जायला सांगतो आणि एक प्रेत मला उचलून रिक्षात घ्यायला सांगतो. ते ते प्रेतच मला रोज दिसत आणि त्याचे डोळे. काय तारीख म्हणाला तुम्ही? 18 नोव्हेंबर. त्या दिवशी तर दिलीपचा खून झाला. म्हणजे दिलीपचा प्रेत तुम्ही नेलात? दिलीप बिलीप आपल्याला काय माहित नाही. मला मला फक्त तो खुनी माहिती आहे. त्याचे डोळे आई शपथ त्याचे डोळे मी नाही विसरणार. हेच हेच ते डोळे. हेच डोळे. हे काय बळवडतो? काय खोटं बोलता कराव? तुम्हीच होता त्या दिवशी. हे मुस्काडा दे ना एक. चल एक. माफ करा साहेब. काय 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 कळत नाही हो काय झालं मला. पण साहेब तुमचे डोळे सेम सेम त्याच्यासारखे दिसतात. आई शपथ मी नाही विसरणार डोळे. खरंच नाही विसरणार. बघ तुला चढायला लागले तू घरी जाऊन झोप. काय? हो साहेब. चालले जायला तर पाहिजे. रिक्षा पण परत द्यायचे आणि उशीर झाला तर ते प्रेत दिसायला लागेल. जायला पाहिजे साहेब. जायला पाहिजे. तुला सगळीकडे प्रेत दिसत काय? नाही हुशार आहेस मित्रा, पण काय की दिलीपचा खून मी केला या गोष्टीचा तू एकमेव साक्षीदार आहेस. त्यामुळे मला तुला संपवावं लागतं. रवी मानकर तुझ्या तोंडून आम्हाला हेच ऐकायचं होतं. आता तुला गुन्हा कबूल केल्याखेरीज गत्यंतर नाहीये. बोल. होय साहेब मी कबूल करतो. ते विश्वासघात की महेश आणि दिलीपचा खून मीच केला. का केलास? का खून केलास त्यांचा? साहेब त्यांनी विश्वासघात केलाय. माझ्या भोळ्या बाबड्या बहिणीला फसवून तिच्याशी बलात्कार केला आणि तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. साहेब फसवलं त्यांनी. 7 नोव्हेंबरची गोष्ट साहेब. माझ्या वडिलांचा फोन आला म्हणून मी गावी गेलो. तिथे गेल्यावर कळलं की माझी बहीण मुंबईला आली. साहेब मी गोंधळलो कारण मुंबईत तिचं कोणी नव्हतं. मी तसाच मागे आलो पण मला परतीची एसटी चुकली. रात्रभर मला एसटी स्टँडवर थांबावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला कळलं की माझी बहीण इथे आलीच नाही. मी घाबरलो पण साहेब दरवाज्यावर मला एक चिठ्ठी दिसली
ती चिठ्ठी उघडून बघितल्यावर मला कळलं की ती माझ्या बहिणीची म्हणजे मंजूची आहे साहेब. त्यात मंजूने हा सगळा प्रकार लिहिला होता की दिलीपने आणि महेशने तिच्याशी काय केलं. मी खूप घाबरलो साहेब. मी ताबडतोब आलो तसाच गावी गेलो. पण साहेब मी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. मंजूने आत्महत्या केली होती. त्यानंतरच मी ठरवलं साहेब की आता या दोघांना संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी संधी शोधू लागलो आणि लवकरच मला ती संधी मिळाली. त्या दिवशी निशा बारमध्ये मी बसलो असताना महेश आणि दिलीपचं भांडण झालं. महेश हात मात सोड माझा. अगं पण महेशने हात का पकडलाय हे नाही विचारणार. नाही विचारणार आणि हात सोड माझा. आज हा महेश तुला एक गिफ्ट देणार आहे. काय देणार आहे? हे बघ, माय, पैशांची माय. कितीची आहे? 2000. अरुणा हे घे, माळ गळ्यात घाल. महेश मला तुझी माळ नको, तूच घाल तुझ्या गळ्यात ही. अरुणा हल्ली तू खूप जास्तच बोलतेस. हा मला ना ऐकायची सवय नाहीये. ती माळ गपचूप गळ्यात घाल, नाहीतर काय करणार रे तू? नाहीतर जबरदस्ती करीन. काय चाललंय इथे? ग्रेक देते प्रमाणे तर घे ना. मॅनेजर साहेब बघा ना. अरुणा माळ काढून ठेव. कितीची आहे रे? 2000 ना. मॅनेजर हे घ्या, 4000 रुपये. नवीन माळ घेऊन या. अच्छा सर, चल. अरुणा ती माळ घेऊन जा. तुला आमच्यामध्ये टांग अडवायचं काय कारण नाही, समजलंस ना? तू डोळे कोणाला काढून दाखवतोस? हा इथेच फोडून काढ नालायक. नालायक बोललास तुम्हाला? हा बोललो. तुम्हाला शिवी दिली? अरे हा दिली. शिवी कोणाला देतो रे तू? अरे कुणा देतो? काय समजतो काय स्वतःला? काय करणार? समजतो काय करणार? तुला मी फोडून टाकेन. मला शिव्या देतोस तू? हा मला मला शिव्या देतोस? चाकू कोणाला दाखवतोस? माझ्या आणि अरुणाच्या मध्ये कोण आला ना तर सोडणार नाही. तुला पण सोडणार नाही. अरे प्रेम त्या दोघांचं भांडण मिटवत असताना महेशच्या खिशातले 10000 रुपये मला मिळाले. ते 10000 रुपये मी घेऊन बाहेर पडलो आणि दिलीपची वाट पाहू. आपल्या जमण्याने सांगून ठेवतो आधीच. त्याला आतला बोललो ना. हो आपल्या जमण्याने साहेब, आपण मेला आहे.
पैसे ठेव आतला आतला चल आत्मे टाक रिक्षा घेऊन चल पटापट उतर बाहेर आहे अरे बाहेर काढलं मत कर हो आता नाही आपण हात लावणार ना अरे माझा लवकर हो बघ मगाच्या हाताला आता पण बिलकुल हात लावणार तुम्ही काय ते करा आपल्याला माहित नाही काय तरी तुम्ही काय ते करा हो अरे अरे साहेब अशा तऱ्हेने दिलीपला संपवल्यावर मी माझं सगळं लक्ष महेशवर केंद्रित केलं त्याला मारण्याचा दिवस मी निश्चित केला नालासोपारला त्याची एक प्रायव्हेट रूम आहे मला माहित होतं संधी साधून मी त्या रूमवर पोचलो मी तिथे गेलो तेव्हा तो नशेत होता स्ट्रॉंग झाला अरे रवी हॅलो महेश तू काय करतोस इकडे अरे तुलाच भेटायला आलो कसा रागावलास खर तर मी तुझी माफी मागायला आलो काय की उगाच मी तुझ्यावर संशय घेतला तुझं नाव त्या दिलीपच्या प्रकरणात बोललं वगैरे म्हणून तुझी माफी मागायला आलो आता माफी मागतोस तर तुला माफ केला काय घेणार घे रे मन तुझा सर एखादा पेक घेईन एखादा पेक घे आणि मला पण दोस्ती मैत्री मैत्रीच्या नावावर आपले चालू मज्जा करूया तुला सोडायचं मला नको चीयर्स चीयर्स रवी मी तुला काय सांगतो माहितीये मी दिलीपला मारला नाही रे अरे तो माझा चांगला मित्र होता यार त्या दिवशी बार मध्ये त्या अरुणावर ना भांडण झालं माहितीये तेवढं बोलतस म्हणून मी काय त्याला मारणार नव्हतो याच खोलीत आणलं ना तुम्ही तिला मंजुला रे इथंच आणलं होतं ना तुम्ही हो अरे त्या दिवशी रात्री काय झालं माहितीये का मंजू आहे ना तुमच्या घराच्या बाहेर उभी होती बरोबर तर मी काय म्हटलं की तू रात्रीची कशाला एकटी उभी राहते सकाळी मी तुला सोडतो म्हणून आम्ही तिला इकडे आणलं विश्वासाने आली ना तुमच्या बरोबर ती विश्वास विश्वासाने आणि तुम्ही काय केलं विश्वासघात बलात्कार केला तुम्ही तिच्यावर तू दिलीपने रवी तुझा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही असं काय केलं नाही केलं नाही केलं नाही हे बघ तिने मरताना चिठ्ठी लिहून ठेवली होती तुम्ही दोघांनी तिच्यावर बलात्कार केला म्हणून तिला आत्महत्या करावी लागली रवी मी तुला सांगतो
आमच्या विरुद्ध तुझे कुठतरी कान भरतोय. नाही रे, कोणी कान भरत नाही. तेवढ्या कारणासाठीच मी दिलीपला मारलं आणि आता तुलाही मारावं लागेल. अशा तऱ्हेने साहेब, दिलीप आणि महेशला संपवून मी माझ्या बहिणीच्या खुनाचा बदला घेतला. हे दोन्ही खून मी अगदी सहजतेने पचवेन असं मला वाटत होत, पण एक चूक केली साहेब मी, त्या रिक्षावाल्याला विसरलो आणि म्हणूनच आज पकडला गेलो. रवी, इतक्या सहजपणे तू गुन्हा कबूल केलास एका दृष्टीने चांगलंच झालं. एक लक्षात ठेव, गुन्हेगार कितीही चलाक असला तरी पोलिसांच्या तावडीतून तो कधीच सुटू शकत नाही, कारण एक ना एक छोटी चूक तरी तो करतोच. दिलीप सावंत आणि महेश सोनावणे या दोघांच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला अटक करतोय. घेऊन धोका लावून छळा दुष्ट जन्ना देशासन इन्स्पेक्टर. हा इन्स्पेक्टर